लखीमपुर की घटना पर सुनील केदार ने कहा कि स्वतंत्र भारत की यह एक बड़ी दुर्दैवी घटना है कि जो देश अन्नपूर्ण कृषि प्रधान देश कहलाता है, उसी देश में किसानों के साथ जिस प्रकार गाली गलौज की, इस प्रसंग पर में एक किसान परिवार से होने के नाते यह अत्यंत दुख की बात है। आज कांग्रेस पक्ष, राष्ट्रवादी पक्ष और शिवसेना पक्ष ने लखीमपुर खीरी में हिंसा के विरोध में आज महाराष्ट्र बंद का आह्वान किया है। राष्ट्रवादी कांग्रेस ने लॉकडाउन के समय किसानों के लिए और लोगों के लिए बहुत काम किए हैं। उनके कामों से लोगों को और किसानों को बहुत राहत मिली है। महाविकास अघाड़ी ने जो उपक्रम चलाया है उन्हें आम किसानों तक पहुंचाने के लिए कामयाब रहे। पहले लॉकडाउन के समय मजदूर वर्ग को काफी पैमाने पर अन्न दिया। इन सारी चीजों से हमने लोगों का विश्वास पाया और इसी विश्वास के चलते लोगों ने हमें चुना, ऐसा सुनील केदार ने कहा। स्वतंत्र भारतामधली अत्यंत दुर्दैवी घटना, ज्याला आपण पोशिंदा म्हणतो, अन्नदाता म्हणतो, आणि कृषीप्रधान देशातला हा शेतकरी ज्याला ज्या पद्धतीनं त्याला गाडीखाली चिरडलं, एक शेतकऱ्याचा घरचा व्यक्ती म्हणून अत्यंत चीड येणारा हा प्रसंग आहे। आज काँग्रेस पक्षाने, राष्ट्रवादी पक्षाने आणि शिवसेनेने तिघांनी मिळून आम्ही महाराष्ट्र बंदचा आज बंद पुकारलेला आहे। आणि ग्रामीण भागामध्ये साधारणतः स्वतःहून शेतकरी आणि त्याच्या कुटुंबातली मुलं, त्या घर व्यक्ती हे स्वतःहून बंद पाळतात आहे आणि मोठ्या भागात त्या ठिकाणी या कृतीचा निषेध करून क्रोध व्यक्त करत आहे। कसं आहे की अतिवृष्टीमध्ये किंवा मग नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्याला किंवा त्या राज्यातल्या इतर लोकांना जे मदतीचा जो विषय असतो तो त्या आपत्ती असते त्या हेडखाली असते आणि त्या हेडखाली दरवर्षी प्रत्येक राज्याला एक अकाउंट, एक अमाऊंट फिक्स केला असतो की तुम्हाला हा इतका इतक्या प्रकारचे फंड्स आम्ही आपत्तीमध्ये देणार। तेवढे फंड्स आपल्याला आलेले आहे नाशिकच्या भागाने, पण ते अपुरे आहे। तर ह्यावेळेस आपत्ती मोठ्या प्रमाणात आली, डिटेल सर्वे अजूनही जायचा ही गोष्ट त्यांची गोष्ट खरी आहे, काही चूक नाही आहे। डिटेल सर्वे महाराष्ट्रावर अजून करणार, महाराष्ट्र शासनाच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि कॅबिनेटने असंही राज्याच्या लोकांना सांगितलं आहे, जे मागं ते करून दाखवलं, जसं कोकणात झालं होतं तर करून दाखवलं होतं। हे सांगितलं की आज आपल्याला नियमात जे प्रचलित नियम आहे त्याच्याप्रमाणे आपण त्याला मदत पाठवू, बट डिटेल सर्वे रिपोर्ट आल्यानंतर सुद्धाही त्याचा अभ्यास करून। अतिवृष्टि और नैसर्गिक आपत्ति में राज्य के किसान और अन्य लोगों का नुकसान होता है। इसी नुकसान की भरपाई के लिए राज्य सरकार द्वारा लोगों के लिए एक निश्चित रकम सरकार द्वारा दी जाती है, किंतु इस साल आपत्ति बड़ी होने से उसका उचित सर्वे कर किसानों को मदद की जाएगी, ऐसा सुनील केदार ने कहा था। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे, BCN न्यूज़ नागपुर।